जिल्हाधिकारी कार्यालय समोर चूल पेटवून भाकरी करत गॅस दरवाढीचा निषेध। केंद्र सरकारने गॅस सिलेंडर मागे 50 रुपये दरवाढ केल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीची निदर्शने। जिल्हाधिकारी कार्यालय समोर चूल पेटवून भाकरी करत गॅस दरवाढीचा तीव्र शब्दात नोंदवला निषेध। गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे, मोदी सरकार मुर्दाबाद, मोदी तेरी तानाशाही नाही चलेगी, भ्रष्टाचार का एक ही काल, केजरीवाल 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 अशी घोषणाबाजी केली। सोलापुरात आम आदमीने रस्त्यावर पेटवली चूल, स्मृती इराणी यांना लाज वाटत नाही का? संतप्त महिलांनी विचारला प्रश्न। 100 रुपयात उज्ज्वला गॅस कनेक्शन दिले, मात्र एका गॅस मागे 1200 रुपये मोदी सरकार घेत आहे, या सरकारला लाज वाटत नाही का? ही दरवाढ तात्काळ रद्द झाली पाहिजे, अन्यथा आम आदमी पार्टी पेटून उठेल, असा इशाराही आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आलाय। जय हिंद। आज ह्या मोदी सरकारने आम्हाला 100 रुपयाला गॅस ते उज्ज्वला योजनेमध्ये 100 रुपयाला गॅस मिळवून दिला आणि त्याच्या 100 रुपये भरायला लावले, गॅस घरात आणून ठेवायला लावला, शेगडी सेट 100 रुपयाला दिलं आणि त्याच्यावर आम्हाला आज 1200 रुपयाला गॅस केला। त्या स्मृती इराणीला लाज वाटली पाहिजे आणि मोदी सरकारला पण लाज वाटली पाहिजे की बाबा आम्हाला आता 1200 रुपये कशाचे भरायचे, 100 रुपये आम्ही रोजगार हमी करायचं का त्यांना 1200 रुपयाला गॅस द्यायचं, कशानं आणायचं आम्ही आणि खायचं काय, मुलाबाळांना कसं खाऊ घालायचं। आज आम आदमी पार्टी सोलापूरच्या आमच्या महिला भगिनी या सर्व इथं चुलीवर स्वयंपाक करायला लागलेत, कारण हा प्रश्न आहे आमचा या मोदी सरकारला की परत यांनी 50 रुपयांनी गॅस दरवाढ केलेली आहे। अरे सरकार वेळ झाले का काय, असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। जे सरकार म्हणत होता बहुत हुई महंगाई की मार अब की बार मोदी सरकार, ते सरकार आज सर्वसामान्यांच्या गळ्यावर पाय द्यायला निघायला लागलेलं आहे। अहो या सरकारला लाज वाटायला पाहिजे, सबसिडी जमा करतो, गॅसची चोरी थांबवतो म्हणणारं हे सरकार 300-300 रुपयाची सबसिडी प्रत्येक माणसाची खायला लागलेली आहे। मला विचारायचं आहे एका माणसाचे जर 300 रुपये झाले तर आज 30 कोटी ह्या देशामध्ये गॅस सिलेंडरच्या टाक्याच आहेत, मग ह्या 30 कोटी गॅस टाकीचे किती पैसे झाले? तर 900 कोटी रुपये तुम्ही महिन्याला या सर्वसामान्य लोकांचे खायलेत, म्हणजे वर्षाला किती पैसे खायलेत, 1000 कोटीचा भ्रष्टाचार या सरकारने चालू केलेला आहे। ब्युरो रिपोर्ट SBR मराठी सोलापूर।